शर्वरीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे दाणेदार लाडू। लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 कप साखर घेत आहे। ह्या कपाने मी 2 कप साखर घेणार आहे आणि अर्धा कप पाणी घेणार आहे। ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने मी इथे पाणी घेतलेलं आहे। हे पाणी त्या साखरेमध्ये टाकायचं आहे आणि गॅस सुरू करून द्यायचा आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि ही साखर आता चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। या साखरेचं पूर्ण पाणी होईल तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, हाय किंवा लो नाही ठेवायची। या साखरेचा आपल्याला बुरादा बनवायचा आहे। याला बुरादा, बुरा किंवा तगार असेही म्हणतात। लाडू बनवण्यासाठी ही तगार फार महत्त्वाची असते। ही तगार बनवल्यामुळे लाडू अतिशय चविष्ट आणि खमंग असे लागतात। ही तगार बनवल्यानंतरच आपण लाडू बनवणार आहोत, याच्यासाठी पिठी साखरेचा आपण उपयोग करणार नाही आहोत। साखर पाण्यामध्ये विरघळली आहे, साखरेवर थोडी मळी दिसते म्हणून थोडं दूध टाकून आपण ही मळी काढून घ्यायची आहे। जर साखरेवर मळी आलेली नसेल तर हरकत नाही, दूध टाकण्याची गरज नाही। चमच्याच्या साहाय्याने हे सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला। साईडला लागलेली कढईला लागलेली साखर पण त्यामध्ये ओढून घ्यायची आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे। आता हे छानपैकी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। दूध टाकल्यामुळे ही साखर फाटते आणि मळीवरती येते। ती गाळणीच्या साहाय्याने किंवा झाऱ्याने काढून घ्यायची आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे। अशी झाऱ्यावर येत असेल मळी तर झाऱ्याने काढायची किंवा गाळणीने ती मळी काढून घ्यायची। अशा प्रकारे गाळणीने आपण मळी काढून घेऊया साखरेवरची। एकसारखं ढवळत राहायचं आहे। मळी काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आपल्याला। तूप टाकून पहिल्यासारखंच हलवतच राहायचं आहे ते आपल्याला। गॅस आपला लो फ्लेमवरच चालू आहे। बाजूला कढईच्या बाजूला जी साखर चिकटलेली आहे ती मध्ये मध्ये उचटणीच्या साहाय्याने ओढून घ्यायची। ह्या प्रोसेसला साधारण 2-3 मिनिटं लागतात। आता ह्या साखरेतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, आपण बघू शकतो। याच्यात सफेद असा फेस तयार झालेला आहे। अशा वेळेला आपण आता गॅस बंद करून द्यायचा आहे। हीच कंप्लीट स्टेप आहे गॅस बंद करण्याची। गॅस बंद केल्यानंतरही ते एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, हलवत राहायचं आहे।
कढईच्या साईडला साखर चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या तगारच्या गाठी बनणार नाहीत. आपण बघू शकतो त्या साखरेचं रूपांतर पुन्हा साखरेतच व्हायला लागलेलं आहे, पाणी पूर्ण संपून गेलेलं आहे त्यातलं. अशा प्रकारे आपला हा बुरादा तयार झालेला आहे. कंटिन्यूअसली हलवत राहायचं आहे त्याला, म्हणजे त्याच्या गाठी बनणार नाही. आणि फर्स्ट टाईम आपण बनवत असू, थोड्याफार गाठी झाल्या तरी हरकत नाही. हा बुरादा थंड झाल्यानंतर चाळून घ्यायचा आहे चाळणीने, आणि ज्या गाठी राहतील त्या मिक्सरला लावून पुन्हा आपण बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला बुरादा छानपैकी आता बनून तयार झालेला आहे. तुपाचा कलर येलो असल्यामुळे थोडासा येलो दिसतोय, जर व्हाईट तूप असेल तर आणखीच व्हाईट दिसेल तो. आता हा बनवून झालेला आहे पूर्णपणे आपला. आता थंड व्हायला ठेवून देऊ. कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन जे ड्रायफ्रूट्स आपण लाडूसाठी कट करून ठेवलेले आहेत, बदाम, काजू आणि पिस्ते, असे मंद आचेवर आपण थोडे परतून घेऊ यांना तूप टाकून. एक ते दोन मिनिटात हे परतवून झालेले आहेत. हे परतल्यामुळे छान असे क्रिस्पी होतात. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व ड्रायफ्रूट्स काढून झालेले आहेत प्लेटमध्ये. आता आपण याच्यात पाऊण कप तूप टाकलेलं आहे. ज्या कपाने आपण साखर घेतली आहे तोच कप मी इथे वापरलेला आहे, त्याने पाऊण कप तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. आता त्याच कपाने मी 2 कप बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, मंद गॅसवर भाजायचं आहे. आता हे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्याच्यात गाठी बनून नाही द्यायचे आपल्याला, व्यवस्थित असं हलवायचं आहे. थोडं हे लिक्विड होतं, हरकत नाही, सारखं त्याला हलवत राहायचं आहे. याला भाजायला साधारण 15 मिनिटे तरी इतका तरी वेळ लागतो. सावकाशपणे भाजायचं आहे. बेसन पीठ भाजणं ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे. थोडे कष्ट पडतात पीठ भाजण्यासाठी, साखरेचा बुरादा तयार करण्यासाठी, पण लाडूही तसेच खमंग आणि चवदार असे बनतात, म्हणून हरकत नाही थोडी मेहनत घ्यायला. साधारण 12 ते 13 मिनिटं झाल्यानंतर असं हे पीठ पूर्ण लिक्विड असं झालेलं आहे.
आणि अजूनही ते व्यवस्थित भाजलेलं नाही आहे, त्याचा कलर चेंज नाही झालेला अजून, म्हणून आपल्याला ते एकसारखं असं हलवतच राहायचं आहे. 15 मिनिटानंतर साधारण त्याचा कलर चेंज झाला आहे. आता हे भाजलं आहे असं वाटतं आपल्याला, त्याचा छानसा असा खमंग वास पण येतो आहे. आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. हाताच्या वंजळीत घेऊन थोडंसं पाणी मी इथं शिंपडलेलं आहे त्या पिठावर. पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित हलवून घेऊन गॅस बंद करून द्यायचा आहे. पुन्हा पीठ हलवायचं आहे कारण कढईयान अजूनही तापलेली आहे, खालून पीठ लागण्याची शक्यता असते, म्हणून साधारण 2 मिनिटं हलवून घेऊन नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता ते थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. हे पीठ थंड करायला त्याचं त्याचाच बाजूला ठेवून द्यायचं आहे. जेव्हा पूर्णपणे हे पीठ थंड होईल तेव्हा ते एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण थंड झालेलं पीठ आहे. ते अजूनही आपल्याला असं वाटतंय थोडं लिक्विड आहे, असंच पीठ पाहिजे. आता त्याच्यामध्ये आपण जो साखरेचा बुरादा बनवलेला होता तो पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे पीठ आपल्याला सफेद झाल्यासारखं वाटतं आहे साखरेमुळं, ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता वेलदोड्याची पावडर टाकून घेऊया. मी 1/2 चमचा वेलदोडा पावडर टाकलेली आहे. पावडर अगोदरच दळून ठेवलेली आहे साखरेमध्ये म्हणून ती सफेद दिसते आहे. आता ह्या हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा जो सफेद कलर आहे तो हाताने मिक्स केल्याच्या नंतर आपोआप चेंज होतो आणि येलो दिसायला लागतो. आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले होते, क्रिस्पी करून ठेवलेले होते, ते टाकून घ्यायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे. मी चवीपुरतं पिंचभर मीठ टाकलेलं आहे कारण गोड्याला चव येण्यासाठी मीठ हवं असतं, म्हणून चवीपुरतंच मीठ टाकलेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. त्याचे छानपैकी लाडू बनत आहेत. असे बनवून घ्यायचे आपल्याला लाडू. फार सुंदर लाडू बनतात, हे खायला अतिशय छान लागतात. अशा प्रकारे मी आता हे सर्व लाडू बनवून घेते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून झालेले आहेत. धन्यवाद.